सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. खूप दिवस झाले युट्यूब वरती काही अपलोडच केलं नाही, आणि नेमकी आज अशी वेळ आली की आज मला मुलांना सांगायचंय की युट्यूब त्यांच्या युट्यूब चॅनेलवरती त्यांचे व्हिडिओज कसे अपलोड करायचे. मग अशा वेळेला माझ्याकडे माझा एखादा व्हिडिओ नको का? म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा आणि तुम्हा सर्वांपर्यंत एक छोटासा मेसेज पोहोचवण्याचा माझा छोटासा प्रयत्न. सध्याची परिस्थिती तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. सध्याच्या या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये एक तर पावसाळ्याचा सीझन, मला अचानक आठवलं की गेल्या वर्षी जी पूरस्थिती आणि त्यावेळेला उद्ध्वस्त झालेले संपूर्ण शहराच्या शहर काही संसार सगळं काही आठवलं. आजची परिस्थिती काही वेगळी नाहीये. आज चालू आहे बायोवॉर. एका छोट्याच्या विषाणूने संपूर्ण जगाचा कब्जा केलाय, संपूर्ण जग हादरलंय. आणि अशा या परिस्थितीत आपल्याला गरज असते ही छोट्याशा प्रेरणेची. मग ही प्रेरणा कोणाकडून मिळते? सर्वप्रथम आठवतात ते आपले आई वडील, आपल्या घरातली मोठी माणसं आणि आपले शिक्षक. मित्र मैत्रिणींचा हातभारही काही कमी नसतो बर का? मग आज मला तुमच्या समोर अशीच मला एक छोटीशी एक कविता आठवली जेव्हा मी शाळेमध्ये होते, तर ती कविता मी आज तुमच्या सर्वांसमोर प्रस्तुत करून दाखवणार आहे. कवितेचं नाव आहे कणा. कुसुमाग्रजांची ही कविता आहे, माझे आवडते कवी आहेत ते. ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी, ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहुणी, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुनी, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुनी, माहेरवाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, माहेरवाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, अहो मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, अहो मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विझली, भिंत खचली चूल विझली, होते नव्हते गेले, भिंत खचली चूल विझली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेविले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेविले, कारभारणीला घेऊन संगे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत पाडतो आहे चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत पाडतो आहे चिखलगाळ काढतो आहे, हाताकडे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. आजच्या या परिस्थितीमध्ये आपल्यालाही असं वाटतं की आपल्याही पाठीवरती कोणाचा तरी हात असावा. मग ते आई वडील असतील, आपले शिक्षक असतील, आपले मित्र मैत्रीण असतील, शेजापाजारी असतील, कुणीही असू शकत. आणि जर चुकूनच तुम्हाला हा हात नाही मिळाला, हा हात म्हणजे काय, एक प्रकारची प्रेरणाच असते ती. पण जर तुम्हाला नाही मिळाला तर मित्रांनो घाबरू नका, स्वयंप्रेरणित व्हा आणि पुन्हा 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 उभे राहा आणि तुमचं हरवलेलं जग पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करा. हीच सर इच्छा.